हे बघ, जानवी, आपलं घर खूप मोठं आहे, घरात खूप माणसं आहे, येणारी जाणारी पुष्कळ आहे. तू आता या घरची सून झाली आहेस. तुला हे घर सांभाळायचं आहे, तुला आणि पूर्वाला. मरडून कसं चालेल? रडायचं नाही, जिब्बात रडायचं नाही. काय झालं हसायला? काय झालं सांग. तुम्ही म्हणालात नाही की आता घर मी आणि पूर्वातांनी सांभाळायचं म्हणून, पण मला कोणी कामाला इथे हात लावूच देत नाही. काल स्वयंपाक घरात गेले तर जिजी ओरडल्या, म्हणाल्या स्वयंपाक घरात पाऊल ठाकशील तर याद राखू नये. हा, ते जिजीचं साम्राज्य आहे, तिथे तिचीच सत्ता चालते. तिची मर्जी बसली तर ती तुला आत येऊ देईल. गमतीनं म्हणाले मी असं. नवी नवरी आहेस ना, म्हणून काही तुला कोणी सांगत नाही. थोडे दिवस जाऊ देत, मग बघ. जानवी हे दे, जानवी ते दे, असं ओरडतील सगळे तुझ्या नावाने. किती मजा येईल. मला ना सतत काहीतरी काम हवंय, आणि काम न करता घरात बसून राहिलं ना की असं वाटतं की आपण पाहुणे आहोत की काय. हो की नाही? अगदी बरोबर आहे. सध्या तू एक काम कर, तू भास्करची काळजी घे. त्याला काय हवं नको ते बघ. हा, त्यांना विचारायला गेलं की ते ओरडतात, म्हणतात माझी नको, घरच्यांना काय हवंय ते बघ. असं होय? ओरडला तुला तो? थांब, बघतेस त्याच्याकडे आता. बर, तू आता असं कर, त्याचे हार कर, आणि मग पूर्वाला विचार काय करायचं ते, ते सांगेल तुला काय करायचं. हार काय, आत्ता करते. वेड ग बाई, वेड. आधी एक होतीच, आता दुसरी आली. तिसरी आल्यावर काय होणार आहे कुणास ठाऊक. देवा तुला काळजी रे बाबा. ते मी बघतो साहेब, पण साहेब असं करून नाही चालणार. 1.5 महिन्याच्या वर झालाय पुरस्कार जाहीर होऊन. सगळी कामं वेळेच्या वेळेवर झालेली बरी असतात साहेब. कामं काय असायचीच हो. हो, पण अशा गोष्टींमुळे कार्यक्रमात प्रसिद्धी मिळते, पब्लिसिटी मिळते, याचा पण विचार करा ना साहेब. ठीक आहे. हो, पण हा, आता हा कार्यक्रम रंगभवनला करता येणार नाही. मी बघतो ना. हो हो, बरं, ठेव फोन. ते छापून आलं की मी दाखवतो तुम्हाला. ओके, नमस्कार. हाय डॅड. डॅड, परत एकदा चहा घेणार? माझ्या हातचा नको. डॅड, संध्याकाळी वेळ आहे तुम्हाला? एखादं मस्तपैकी नाटक बघूया किंवा पिक्चर बघूया. हा, विल एन्जॉय. मला संध्याकाळी वेळ नाहीये, आज नाही आणि कधीही नाही. डॅड, कालपासून तुम्ही माझ्याशी बोलत नाही. आता
आता काय केलं मी? वाह वाह वाह, याला म्हणतात इनोसेन्स. वाह डॅड, सांगा ना, बोला माझ्याशी प्लीज. हवं तर नेहमी सारखं संतापा माझ्यावर, पण डॅड आता किती दिवस मी राहणार इथे? का का बुवा? अच्छा, चौधरींच्या घरची सून होणारच नाही का तू? चौधरींच्या घरची सून, सोहम सोडून बाकी सगळ्यांचा द्वेष करणारी, स्वतःच तेच खरं करणारी, पदोपदी सगळ्यांचा अपमान करणारी चौधरींच्या घरची सून. वा, चौधरींचा ऊर अगदी अभिमानानं भरून येईल नाही तुझी ओळख करून देताना, तुझी आणि माझी. ही बघा आमची चंचल मनाची स्वार्थी सून, आणि हे तिच्यावर काडीचेही संस्कार करू न शकलेले तिचे जन्मदाते. वडील नाही, वडील नाही, जन्मदाते. झालं झालं तुमचं सगळं बोलून डॅड. डॅड, मी तुम्हाला कितीही नकोशी झाले असले ना तरी रक्ताचं नातं तुटू शकत नाही. भले तुम्ही मला तुमची मुलगी माना, अगर मानू नका. काल भास्करचा आणि त्याच्या बायकोचा माझ्या हातून अपमान झाला म्हणून तुम्ही नातं तोडायला निघाला. अरे अरे, कुठे चौधरी, कुठलंही रक्ताचं नातं नसताना भास्करला आपलं मानणार आहे, आणि कुठे तुम्ही? मी मान्य करते त्यांची सून व्हायची लायकी नसेल माझी कदाचित, पण तुम्ही तरी विशू बेटा, का वागतेस तू अशी? मग राग नाही का येणार मला? का तुम्हाला रागवायचा अधिकार आणि मला नाहीये? डॅड, भास्कर घर सोडून गेला त्या तुमच्या सगळ्या इतकी मलाही त्याची काळजी वाटत होती. मी घेतलेला निर्णय मूर्खपणाचा आहे, हा फिरवण्याची संधीही न देता हे राजेशने लग्न करून मोकळे झाले. कोणी सांगितलं होतं त्या कुर्ती बनायला? कोणी सांगितलं होतं हे नसते धंदे करायला? का तर मला कमीपणा यावा म्हणूनच ना. काही काही लोकांना ना त्याग करण्याची एक नशाच असते. बघा मी किती मोठा आहे, मी किती महान आहे, माझं किती बरोबर आहे, माझा उदो उदो करा. नाही, मी सामान्य, मी चुका करते कारण मी सर्वसामान्य आहे. डाय, मला नाही आवडत अशी मोठेपणाची कवच कुंडल घालून फिरायला. डॅड, मी चुका करणार, पटलं तर माफी मागणार, स्वप्न बघणार, ती पूर्ण करण्यासाठी धडपड करणार, कारण मी माणूस आहे. मला ही चार चौघींसारखा संसार करायचा. मला मान्य आहे की माझ्या हातून चुका घडतात, इथं तुम्ही तरी समजून घेण्याचा प्रयत्न करा ना. मी चुकले ना तर तुम्ही माझा कान धरा, मला मारा. रक्ताचं नातं तोडू नका. तुमच्याशिवाय दुसरं कोण आहे मला? सांगा ना डॅड. आता बोलू नकोस, नको बोलूस. आय एम सॉरी बेटा. मी असं बोलायला नको होतो तुला.
यापुढे तुला समजून घेण्याचा प्रयत्न करेन. आय प्रॉमिस. पण मुळात तशी वेळ झाडू नकोस ना. अरे वा, किती छान हार करतेस ग तू. आता काय करू. हा आता आता काही करू नकोस. एक काम का नाही करत, तू वाचत का नाही बसत. काहीतरीच काय पुरू आता ही का. सकाळी सकाळी वाचत बसले तर हे काय म्हणतील. अग बाई, हे काय म्हणतील म्हणून वाचायचं नाही. शी बाई, मी मस्करीच करताय माझी. काहीतरी काम पाहिजे हो. तुम्ही काय काय करता ते सांगा, म्हणजे त्यातलं मी काहीतरी करेन. मी माझं अर्ध काम आता कमी झालंय. दादा परदेशी गेले म्हणून म्हणताय ना तुम्ही. त्यांची खूप आठवण येत असेल ना. ताई, काल तुम्ही रडत. काहीतरी भूल नको. अर्धी सकाळ त्यांच्यासाठीच जाते माझी. आता कोण करत असेल त्यांचं. पूर्वाताई, सॉरी, मी विषय नको होता काढायला. नाही ग. बर, तू तू काय काय करशील. म्हणजे हे बघ, आबांना सकाळी गरम गरम चहा लागतो दोन वेळेला, अगदी गरम उकळता. सोहम भाऊजी आणि रमा जॉगिंगहून आले की लगेच त्यांना नाश्ता लागतो. श्रावणीचं काय, तिचा मूड असेल तेव्हा ती उठते, मग तिच्या भोवती सगळ्यांनी नाचायचं असतं. आईना देवपूजेची तयारी लागते. आणि जीजी, जीजींनी जर आपल्याला परवानगी दिली तर आपल्याला नाश्ता बनवायला मिळतो, नाही तर नाही. मग सगळ्यांचा नाश्ता झाला, आंघोळी झाल्या की सगळे कामावर जातात, मग आपणच घरात. मग जेवणाची तयारी सुरू. 11:30 वाजता आबांचा, सोहम भाऊजींचा, श्रावणीचा आणि भास्कर भाऊजींचा डबा घ्यायला प्रेसवरून माणूस येतो. तोपर्यंत आपलं जेवण तयार व्हायला पाहिजे. डबा गेला ना की मग 12:30 पर्यंत आपली जेवण. मग सखूबाई येते दुपारी भांडी घासायला. तिची कटकट ऐकत ऐकत डुलकी काढायचा थोडासा प्रयत्न करायचा की 3 वाजता आईंना कॉफी लागते. मग घरातली साठलेली थोडीशी इकडची तिकडची कामं करायची की झालीच की संध्याकाळ, रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू. बापरे, तुम्ही तर सगळा दिवस सांगितला. नाही नाही, अजून आहे. रात्रीची जेवण झाली की आईंना आणि आबांना ग्लासभर दूध लागतं. आबांना गरम, आईंना थंड. त्यांना दूध दिलं की मग आपण मोकळ्या. यापैकी मी काय करू बरं. मग दुपारची आईंची कॉफी करत जाऊ. ए, त्याला मी नाही हात लावू देणार तुला. मग डबा भरू भास्कर भाऊजींचा सगळ्यांसाठी. नाही नाही, ते काम आई करतात. स्वतःच्या हाताने डबे भरतात सगळ्यांचे. ते जाऊ दे ना. त्यापेक्षा एक महत्वाचं काम सांगते मी तुला. सांगाच. ती वरच्या मजल्यावर कोपऱ्यातली खोली आहे ना, ती तुमची बेडरूम करायची आहे. ती छान स्वच्छ करून घे, तुझ्या मनाप्रमाणे सजव. पडदे बदलून घे, उषांच्या आभऱ्यांवर भरतकाम कर. भास्कर भाऊजींना फुलं खूप आवडतात. एखादं फ्लॉवर पॉट ठेव, मग बघ कसं खुश होतात ते. काय सहा ना पूर्वा ताई. <laughs>
श्वास फुटला सांभाळा स्वतःला काच लागली बघा केवढं रक्त येतंय रक्त मला दुखत कसं नाहीये दादू सांग ना दादू एवढी दारू प्यायल्यावर कळणार आहे का तुम्हाला दारू नाही दादू दारूत नाहीये एवढी ताकद वेदना संपवण्याची नाहीतर या किंकाळ्या कशा ऐकू आल्या असत्या मला आणि त्या बोचल्या असत्या का कानात एवढ्या नाही दारूत नाहीये एवढी ताकद बहुतेक मेलोय मी मेलोय आणि म्हणूनच मला काही कळत नाहीये हो ना दादू आता मला जरा औषध लावू दे आता एकदम शांत रहा शांतता कसली शांतता मेलो है मी काही मेला नाहीये पण असेच वागत राहिला तर एक दिवस खरंच मराल तुलाही असंच वाटतंय ना दादू तुलाही असंच वाटतंय ना बस मग आता माझा मार्ग बरोबर आहे कुणाला जगायचं इथे नाही तरी आणि जगून काय करू मी नाही ही वेदना मला नाही जगून देणार बाटली आहे दारूची बाटली नाहीये ती अरे असू दे काहीतरी पिऊन मरायचंच आहे नाहीतरी काय झालंय तू का असा वागतोय कोणी बोलले का तुला काही अपमान झालाय का झालाय घोर अपमान झालाय केलाय मी केलाय सत्य मी अपमान केला आहे स्त्री जातीचा समस्त स्त्री जातीचा हॅलो हो विचारतो हा समीरा ताईंचा फोन आहे उद्याच्या मैफिलीबद्दल विचारतात काय सांगायचं आता कसली मैफल संपली आयुष्याची भैरवी गातोय म्हणून सांग तिला ती संपली की संपली मैफल नो मैफल खलास सगळे सूर हॅलो असूर झाले नंतर फोन कराल का उदास ओल्या सायंकाळी गीत जुने का ओठी येते सगळे सूर असूर झाले